ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत न्यूज रूम बुलेटिनमध्ये. नवी मुंबईचं एअरपोर्ट रखडलेलं आहे आणि हे एअरपोर्ट आता चाकणला हलवलं जाण्याची शक्यता व्यक्त होते. सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते. कविता राणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कविता, काय नेमकं कारण आहे की एअरपोर्टचं काम रखडत आहे? नंदा, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हे एअरपोर्ट रखडण्याचं, ते म्हणजे तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या. जवळपास 450 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं संपादन अजून बाकी आहे आणि नवी मुंबईमध्ये जागांचे दर ज्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना भाव हवा आहे. शेतकऱ्यांनी जवळपास 20 कोटी एकर इतकी अवास्तव मागणी केलेली आहे. ही मागणी जर पूर्ण करायची झाली तर 1200 कोटींची अतिरिक्त तरतूद करावी लागेल. जवळपास 15 वर्षांपूर्वी जेव्हा हा प्रकल्प सुरू होणार होता तेव्हा 5000 कोटींच्या आसपास त्याचं बजेट होतं. आज ते बजेट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही असं शासनाचं मत बनत चाललेलं आहे. जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार हे सांगितलं जातं की शासनानं प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना हा इशारा दिलेला आहे की आता बैठक घ्या आणि काय ते एकदाचं ठरवून टाका आणि प्रकल्प होईल की नाही ते ठरवूया, आणि जर हे झालं नाही तर प्रकल्पाचं ठिकाणच बदलण्याची तयारी शासनानं सुरू केलेली आहे. सिडकोचं खरं तर असं म्हणणं आहे की असं काही होणार नाही, आमची आर्थिक ताकद आहे हा प्रकल्प पेलण्याची, पण प्रत्यक्षात प्रकल्पाचा खर्च ज्या पद्धतीनं वाढला त्या ते पाहता 35% जमिनीचा मोबदला देणं विकसित जमिनीचा आणि 20 कोटी रुपये पर एकरी देणं हे सरकारला शक्य नाही आणि म्हणूनच हा प्रकल्प हलण्याची चिन्ह दिसत आहेत. कविता, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर प्रकल्पाचा खर्च वाढत चालल्यास स्थानिकांच्या मागण्या अवास्तव आहेत, या मागण्या पूर्ण होणं शक्य नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे, प्रकल्प दुसरीकडे हलवला जाईल अशीही शक्यता व्यक्त होते. नवी मुंबईचे एअरपोर्ट चाकणला हलवण्याचीही चिन्ह दिसत आहेत, कारण राज्य सरकारने स्थानिकांना हा स्पष्ट इशारा दिलेला आहे की एक बैठक घ्या, तोडगा काढा. नवी मुंबईत पनवेलजवळ 2500 हेक्टरवरती विमानतळाचा हा प्रस्ताव आहे. 475 हेक्टर जमिनीचं संपादन अजूनही बाकी आहे. मुंबई विमानतळावरचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी, तिथला भार हलका करण्यासाठी नवी मुंबईच्या एअरपोर्टचा हा पर्याय पुढे आला आहे. नवी मुंबईतनं 60 हून अधिक एअरलाईन्सचा कारभार चालवला जाणार आहे. महामार्ग, रेल्वे मार्ग आणि जलमार्गानं जोडलं जाणार आहे हे एअरपोर्ट, परंतु हेच एअरपोर्ट रखडण्याची चिन्ह दिसत आहेत. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया. पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पवार साहेब असताना शेतकऱ्यांना 12.5% कॉम्पेन्सेशन त्यावेळेस दिलं होतं. आता त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात जरी असली, रास्त असणारी मागणी राज्य सरकार ती पुरी केल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की या बाबतीत चांगला सन्मानाने तोडगा राज्याची आमची नेतेमंडळी काढते. पण जी बोललं जात आहे की सिडकोला परवडत नाही आहे, ही जी बातमी येते ती किती? पुनर्वसनाच्या संदर्भात खर्च काही ठिकाणी जास्त लागणार आहे. जवळजवळ 5000 कुटुंबांना त्या ठिकाणी पुनर्वसन, 5000 कुटुंबाचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि जवळजवळ 10 गावं आहेत, त्या 10 गावांचं सत्तालांतर त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये आवश्यक लागणार आहेत आणि हे पैसे उपलब्ध करण्याची क्षमता सिडको प्रशासनामध्ये आहेच, परंतु त्याचबरोबर व्हायबल प्रोजेक्ट होण्यासाठी ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजासुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार.